नमस्कार, मी ज्योती गोखले तळेगावला असते सध्या. मी प्रोफेशनली काउन्सिलर आहे आणि बाग आणि फोटोग्राफी ही माझी आवड आहे. तर आज गेल्या 4-5 वर्षात जी काही बाग आमची छोटी छोटी झाडं जमवून आम्ही केली आहे, तर ती बाग आपण बघूयात आणि त्या बागेत जे काही मला थोडीफार माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूयात आपली बाग. सकलज म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या झाडांची पानं अशी जाड असतात आणि तीच त्याचं वैशिष्ट्य किंवा सौंदर्य आहे वेगवेगळ्या पानांमध्ये. जसं की आता तुम्ही हे बघितलं तर इथे ही वेगळी आहेत, ही वेगळी आहेत, ह्याचा रंग वेगळा आहे. ह्याला पाणी खूप कमी लागतं सकलजला सगळ्यात. अगदी तुम्ही 4 दिवसातनं एकदा जरी त्याला पाणी दिलं तरी चालतं, किंवा काही वेळेला तुम्ही हात लावून बघा ती जर कोरडी पडली असेल तरच, नाहीतर खरंच पाण्याची आवश्यकता नसते. म्हणजे उलट ह्या झाडांना पाणी जास्त झालं तर ती पटकन कुसतात. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात खूप सुंदर ती जास्त छान होतात, त्यामुळे खूपच बारीक लक्ष पावसाळ्यामध्ये द्यायला लागतं त्याला. त्याच्या पानापासून त्याचं प्रपोगेशन होतं. तर आता हे जे पान आहे मोठं पडलेलं, हे ह्या झाडाचं एका पडलं आहे. हां, आणि मग आता ह्याला इथून मुळं फुटायला लागतं. दुसरी ह्या सगळ्यांची वाढ पण थोडी सावकाश होते, अशी पटपट मोठी झाडं होतात असं नाही होत. काही झाडांना शूट्स असतात, म्हणजे आता आपण इथे बघूया, ह्याच्यापासून सुद्धा नवीन झाडं येऊ शकतात. त्याला छोटे छोटे असे गोळे, म्हणजे हे फुलं बारीक येतात पांढरी आधी त्याला, आणि मग त्या पांढऱ्या फुलांचं असे गोळे त्याला येतात. हे झाडसुद्धा खूप सहज तुम्हाला त्याचं प्रपोगेशन करता येतं. म्हणजे ह्याची जी पानं आहेत, ही पानं जर काढली आपण, ती जर आपण अशी खोचली तर त्यात ह्याच्यातनं बघा इथून तयार झालेली आहेत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या सकलजना इनडोर नाही आहेत ती, त्यांना ऊन लागतं. आणि उलट तर खूपदा काही सकलांना तर चांगल्यापैकी ऊन लागतं. घरामध्ये राहतील आतमध्ये, पण ती 2-3 महिने तुमच्या ठीक राहतील, पण नंतर ती तेवढी जितकी हेल्दी राहायला हवे तेवढी हेल्दी नाही होत. म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे, समजा मी इथे आता कापलं असं आणि हे लावलं तर ह्यातनं नवीन झाड येईल. हे खूप सुंदर असं आहे ह्याचं. ही जी छोटी छोटी पिल्लं दिसत आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला, तर ही जी काढून लावली तर ह्यातनं नवीन झाड येऊ शकतं. सकलजला अजून एक खूप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये वापरलेलं मिक्सचर, ज्याच्यामध्ये तुम्ही लावता. शक्यतो सकलज हे छोट्या पॉट्समध्ये लावतात, त्यामुळे त्याचं सौंदर्य जास्त चांगलं दिसतं. मोठ्या पॉट्समध्ये मोठी आहेत काही सकलज, ती छान दिसतात, पण अशा प्रकारचे जे असतात छोटे छोटे सकलज तर ती छोट्या पॉटमध्ये लावायची. मिक्सचर घेताना साधारण फक्त 20% आपण म्हणू माती, 25% वाळू किंवा विटांचा चुरा असं घ्या. की अजून जर जमलं तुम्हाला मिळालं तर बारीक खडी किंवा असं, की ज्याच्यातनं पाणी पटकन निघून जाईल, म्हणजे पाणी कुठच्याही प्रकारे साठता कमा नये अशा प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये मिक्सचर त्याचं तयार करा. खूप जण सांगतात की मॉस चालेल, तर नाही, सकलजला मॉस वापरू नका, कारण मॉस हे पाणी धरून ठेवतं, त्यामुळे सकलजची मुळं जी आहेत ती पटकन कुजून जातात. हो, अजून काही जण कोकोपीट पण वापरतात, तर तेही वापरू नका सकलजसाठी, कारण ह्याची मुळं खूप बरोबर असतात. पहिली म्हणजे खूप खोलपर्यंत जात नाही, जरा जरी पाणी जास्त झालं तर खूप पटकन कुसतात. सकलजमधला सगळ्यांचा आवडता आणि कॉमन असलेला प्रकार म्हणजे जेड प्लांट. असं म्हणतात की हे घरात असेल तर खूप पैसे येतात वगैरे वगैरे. हे झाड वाढवायला खूप सोपं आहे, तर कुणीही हे घरी सहज वाढवू शकतं. फक्त मगाशी म्हटलं तसं की तुम्ही ऊन, त्याचं मिक्सचर पॉटिंगचं आणि पाण्याचं प्रमाण ह्याचं जर नीट काळजी घेतली तर हे जेड प्लांट व्यवस्थित वाढतं घरामध्ये सुद्धा. वेरोगेटेड जेड प्लांट हेही खूप सुंदर दिसतं, याचं तुम्ही हँगिंग पण बनवू शकता. तुमच्या परत एक लक्षात आलं असेल की छोट्या पॉटमध्ये असल्यानंतर त्याचं सौंदर्य आणखीन जास्त चांगलं दिसतं. हे जेड प्लांटचाच भाऊ म्हटलं तरी चालेल आपलं, त्याच फॅमिलीतलं आहे.
त्याच्या बाजूला सुद्धा जी तुम्हाला दिसत आहेत ते पण त्याच प्रकारची झाडं आहेत, फक्त त्याच्या पानांचा आकार वेगळा दिसेल तुम्हाला. सकलंटचा हा एक आणखीन एक सुंदर असा प्रकार आहे. ह्या झाडाला आफ्रिकन ओनियन असं म्हणतात. म्हणजे हा जो तुम्हाला कांदा दिसतोय ना, तो आपल्या कांद्यासारखा आहे, हिरवा आहे. जर तो कापला तर आत त्याला असं आपल्या जसं कांद्याला पापुद्रे पडतात, तसे ह्याचे आतमध्ये पापुद्रे आहेत सगळे. आणि मग त्याच्यातनं असं एक छानसं काय म्हणायचं शूट येतो, आणि हा असा अगदी पार वरपर्यंत जातो, खूप उंच जातो. तर त्याला मग नीट आधार द्यायला लागतो आणि मग बारीक बारीक ह्याला फुलं येतात नंतर. आता आपण बघतोय ते कॅक्टस वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला नेहमी बाहेर दिसतात, ती साधी असतात कॅक्टस, जशी की हिरव्या रंगाची आणि त्याला काटे असलेली. पण कॅक्टसमध्ये पण बरेच प्रकार आहेत आणि ते सकलन फॅमिलीमधलंच कॅक्टस आहे. कुठच्या प्रकारच्या सकलंटला कसं पॉट वापरायचा, आता त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य आणखीन छान दिसतं, हेही खूप इंटरेस्टिंग आहे. कॅक्टस वाढवणं ते अतिशय कठीण आहे, कारण ते एक वाढ तर अतिशय हळू असते त्याची, आणि दुसरं म्हणजे पाणी आणि ऊन हे तुम्ही त्याचं नीटपणे काळजी घ्यायला लागते. जसं मगाशी सकलंटला सांगितलं तसं तुम्ही हात लावून बघा मातीमध्ये, मातीमध्ये जरा जरी ओलावा असला तरी पाणी घालू नका. 8-8 दिवस सुद्धा पाणी नाही घातलं तरी चालेल. दुसरं म्हणजे खूपदा तुम्हाला असा जागा कमी असते की बाल्कनीमध्ये आपण करूयात, की मी बाल्कनीत झाडं लावली तर त्याच्यातनं छान लिंब येतील, मिरच्या येतील, किंवा मी भाजी घेऊ शकेन. तर पहिलं म्हणजे तुमच्या बाल्कनीत किंवा तुमच्याकडे जे छोटी जी काही जागा असेल तिथे ऊन किती येतं ह्याचा अंदाज घ्या. एखाद दोन तास ऊन असेल तर तिथे ज्याच्यातनं फळं येतात, खूप फुलं येतात, अशी झाडं येणं कठीण असतं. म्हणजे येतील फुलं पण त्याचं क्वालिटी किंवा त्याचं तितकी छान नाही येणार बहरलेली, कारण सगळ्याच झाडांना ऊन, बऱ्याचशा झाडांना ऊन हे महत्त्वाचं असतं. ही सावलीतली झाड आहेत, म्हणजे ही तुम्ही घरामध्ये इनडोअर थोडीफार ठेवू शकता. ऊन खूप असेल तर मात्र काळजी घ्यायला लागते. आपण थोडेसे त्यातले छान छान प्रकार बघूयात. तर ह्या फनला म्हणतात रॅबिट फुट फन. तसं हे जी फन आहे ह्याला म्हणतात मेडन हेअर. मेडन हेअर म्हणजे केस. आता ह्याचे जर तुम्ही ही जी पानं आहेत आणि ती मधली जर ओळ दांडी बघितली तर ती अगदी छान केसासारखी काळी आहे. हिला म्हणतात पिकॉक फन. ह्याचे आतले रंग बघा फार सुंदर आहेत. तर हे आतले रंग फार निळसर झाक आहे त्याला. ही जी फन तुम्हाला वर दिसतीये तर ह्याची पानं अगदी छोटी छोटी आहेत आणि ती बटणासारखी गोल गोल आहेत, त्यामुळे ह्याला बटन फन असं म्हटलं जातं. ह्याला असं थोडंसं चंदेरी रंग दिसतो ह्याला, त्यामुळे ह्याला सिल्वर फन असं म्हणतात. आता मेडन जी पाहिली आपण, मेडन हेअर फन, त्याचंच हे छोटीशी भाऊ किंवा छोटी बहीण म्हणू आपण, ह्याचं पण सौंदर्य फार सुंदर दिसतं. हे ही घरातसुद्धा तुम्ही ठेवू शकता. थोडंसं एखाद तास ऊनसुद्धा बास होतं. ह्याला ह्याची पानं जी आहेत त्या पानाच्या आकारावरून त्याला कोब्रा फन असं म्हटलं जातं. ही कॉमन फन आहे, नेहमी तुम्ही बघता, पण ह्याचा रंग जो थोडासा गोल्डन आहे म्हणून ह्याला गोल्डन फन असं म्हणतात. आत्ता जे तुम्ही फन म्हणताय त्याला स्टॅगहॉर्न फन म्हणतात. स्टॅग म्हणजे आपण म्हणू हरिण, हरिण किंवा सांबार. सांबारचं जे शिंग असतात की नाही तशी ह्याची पानं वर वाढलेली आहेत. ही सालासारखं दिसतं, यातनं नवीन फुटवे येतात. आता इथे येत आहेत बघा. इथे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हे जे दिसतंय छोटं, आता हे हळूहळू वाढत जाईल आणि हे पूर्ण गोल व्यापून जाईल सगळं. म्हणजे असं फन्स परत त्याचं प्रपोगेशन करणं खूप सोपं असतं. त्याला अशीच बारीक बारीक पिल्लं आजूबाजूला येतात आणि मग पिल्लं तुम्ही अगदी सावकाश उकरून काढून तुम्ही लावू शकता. ह्याला फनसाठी ओलावा लागतो आणि त्याच्यासाठी तुम्ही मॉस वापरू शकता किंवा मगाशी म्हटलं तसं आपण कोकोपीट वापरू शकता, कारण त्याला ओलावा सतत असलेला आवडतो. म्हणजे पावसाळ्यात तर फन एकदम असे छान बहरून येतात.
फुलाशी तुम्ही बघताय त्यांना ऑर्किड्स म्हणतात. सर्वसाधारणपणे तुम्ही आपल्याला ही बुकेमध्ये दिसतात. ह्यातली काही कॉमन आहेत, म्हणजे आता हे जे मी दाखवते तुम्हाला ही सर्वसाधारणपणे बुकेमध्ये ही तुम्हाला खूप पटकन दिसतात, किंवा हे पांढरं सुद्धा काही वेळेला दिसतं. ह्याला काळजी घ्यायची, किंवा ह्याचं जे मिक्सचर आहे ते म्हणजे परत यालाही ओलावा ह्या ऑर्किड्सला लागतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही कोकोपीट घेतलं आहे, मॉसही चालतं, माती कमी लागते ह्याला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही जर इथे कुंड्या बघितल्यात तर कुंड्यांना हवा जायला मोकळं असं असायला लागतं. ह्याची कारण जी मुळं आहेत ही मुळं खूप सहज लांबपर्यंत जातात, आणि त्या मुळांना जर वाढवायचं असेल नीट तर त्यांना जागा पाहिजे. म्हणून आपल्या नेहमीच्या कुंड्या सर्वसाधारणपणे ऑर्किड्स वाढवायला घेऊ नयेत. त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्यावर कोळसा पण घालू शकता, कारण कोळशामुळे त्याच्यामध्ये ओलावा धरून ठेवला जातो. पण हे सगळं असताना असं पण हवं की त्याच्यामध्ये पाणी साठता का मला, म्हणून तर कोरस असायला पाहिजे, पाणी पटकन निथळून जायला पाहिजे, पण ओलावा हवा. लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतल्या मी, त्या ठेचल्या आणि त्या 2-3 दिवस पाण्यामध्ये ठेवून दिल्या. ते पाणी गाळलं आणि ते पाणी खत म्हणून घातलं. त्याच्यामुळे फुलं जास्त चांगली आणि हेल्दी आली. कशावरनं ऑर्किडचं झाड हेल्दी असं समजलं जातं, तर तुमच्या लक्षात येईल की असलेली जी एक फांदी असते ज्याला फुलं आहेत, तर त्याला किती फुलं आहेत आणि ती फुलांचा आकार किती मोठा आहे याच्यावरनं हे त्याचं ती किती हेल्दी आहे की नाही हे ठरवलं जातं. 2-3 महिने ती हळूहळू फुलत जातं, त्यामुळे बरेच दिवस तुम्हाला ह्या फुलांचा आनंद घेता येतो. हे ऑर्किडचं खूप एक छान वैशिष्ट्य आहे. रंग खूप सुंदर सुंदर ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही इथे लक्षात येईल. हा पिवळा आहे, किंवा हा जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये सुद्धा किती छान छान शेड्स आहेत. हा पिवळ्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर हा पिवळा रंग वेगळा आहे आणि हा पिवळ्याचा रंग वेगळा आहे. किंवा हा पांढऱ्यामध्ये, हा नुसता पांढरा नाही आहे, तर ह्या पांढऱ्यामध्ये तुम्हाला परत आज शेड दिसेल आणखीन एक छानशी. अजून एखाद असे पण ऑर्किड्स आहेत की त्यांना त्याचा खूप सुंदर असा वास असतो. अजून काही दाखवते मी तुम्हाला ज्याला फुलं नाही आहेत, पण अशासाठी ते तुम्ही बघा की त्याची मुळं कशी बाहेरपर्यंत येतात. म्हणजे तुम्हाला इथे दिसेल त्याची मुळं सुद्धा बऱ्यापैकी वर आहेत. तुम्हाला पॉटिंग केलेलं ह्याच्यामध्ये दिसेल, कोळसा आहे, लाकडाचे तुकडे छोटे मिळतात ते तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे, आणि परत मी म्हटलं तसं की त्यांना हवा खेळती राहायला म्हणून नेहमीचं पॉट न घेता हे जाळीदार पॉट घ्या. आपल्यापैकी खूप जणांना असं वाटतं की तुमच्याकडे गच्ची आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकता, पण खरं सांगू का, छोट्या गॅलरीत सुद्धा तुम्ही अशा प्रकारची झाडं वाढवू शकता. जसं तुम्ही इथे पाहाल तर स्टँड तयार केलेत, म्हणजे गॅलरीतल्या एका बाजूला जर तुम्ही असे स्टँड केलेत आणि त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं वाढवू शकता. आता मुंबईसारख्या ठिकाणी जिथे हवा थोडी उष्ण आणि त्याच्यामध्ये ह्युमिडिटी आहे, तर ते ऑर्किड्सला खरंतर फार छान असं ते हवामान आहे. अजून काहींचा असा गैरसमज असतो की माझ्या गॅलरीमध्ये उजेड येतो की मग तिथे झाडं का नाही वाढाल. उजेड आणि ऊन यातला फरक आहे बरं का. डायरेक्ट ऊन येतं का हे तुम्ही पहा तुमच्या गॅलरीत. जिथे डायरेक्ट ऊन येतं तिथे फुलांची झाडं जास्त चांगली वाढतात. जी इंडोर आहे ती आहेतच, की ती त्याचं ते वेगळीच आहे, त्याला मग नुसता उजेड चालतो. पण जिथे तुम्हाला फुलांची झाडं हवी आहेत, जिथे तुम्हाला काही फळांची झाडं हवी आहेत, तर अशा ठिकाणी डायरेक्ट ऊन आलं तर ती वाढू शकतात. फक्त वरच्या बाजूला ऊन येऊन जात आहे, खालती तेवढं ऊन येत नाही, तर अशा ठिकाणी तुम्ही हँगिंग प्लांट्स लावा आणि तिथे तुम्ही झाडं वाढवू शकता. हँगिंग प्लांट्समध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आणि ती खूप सुंदर पण दिसतात.